सहकार महर्षि कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति सुधीर बाबू कोठारी इनका 73वां जन्मदिन उत्साह से मनाया गया। ग्रामीण और शहरी क्षेत्र के नागरिक जन्मदिन के मौके पर शुभेच्छा देने के लिए बड़ी संख्या में पहुंचे थे। शुभेच्छा देने के लिए नागरिकों की भीड़ जमा थी। सहकार महर्षि कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति इनके 74वें जन्मदिन के मौके पर शहर में अनेक कार्यक्रम का आयोजन किया गया था। आज जन्मदिन के अवसर पर उनके चाहने वाले और समर्थकों ने उनको जन्मदिन की शुभेच्छा दी। सुधीर बाबू कोठारी इन्होंने अपनी राजनीति और सामाजिक कार्य में नागरिकों के और समाज के हित के लिए अनेक सराहनीय कार्य किए हैं। आज जन्मदिन के मौके पर विभिन्न सामाजिक संगठनों ने अनेक सामाजिक कार्यक्रम का आयोजन किया था। माननीय सहकार महर्षि सुधीर बाबू कोठारी यांचा आज मोठा जन्मदिवस आहे। 74वा वाढदिवस ते साजरा करत आहे। बाबू आज जन्मदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मला सांगा, आज 74वा वाढदिवस आपण साजरा करत आहे, आपल्या समोरील वाढतालचे काय प्लॅनिंग? तसं आज 73 वर्ष माझे पूर्ण झालेले आहे, पण वास्तविकता मला असं वाटतं आहे की बाबा 73 नाही 37 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि बराच वेळ सध्या मी काम करू शकतो अशी स्थिती एकंदरीत मला वाटत आहे। आता पुढच्या वाटचालीच म्हणजे एक तर सहकार क्षेत्रामध्ये माझं काम आहे, नगरपालिकेमध्ये काम आहे, आता विधानसभा आहे, विधान परिषद आहे, आता जे इलेक्शन्स समोर लागतील। एकूण विधान परिषद आहे, विधान परिषद आहे, विधानसभा आहे, त्यात मोठ्या प्रमाणात विधानसभेत आपल्या नावाची चर्चा होत आहे किंवा अनेक ठिकाणी सोशल मीडियावर किंवा कुठे बोर्डवर तुमचे भावी आमदार म्हणून जे पोस्टर्स लागले आहे त्याबद्दल आपण काय सांगा? ॲक्च्युली माजी आमदार म्हणून पोस्टर लागलेले आहे याची माहिती मला नाही। बहुतेक माझे जे सहकारी आहे त्यांनी माझ्यावर जो त्यांना प्रेम आणि विश्वास आहे त्या हिशोबाने त्यांनी लावले असेल। त्यांची सगळ्यांची खूप इच्छा आहे की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून भाग घ्यावा, उमेदवारी करावी, उमेदवारी करून निवडून यावं आणि निवडून येऊन जनतेची सेवा करावी असं माझे जे सहकारी आहे त्यांना खूप मनापासून वाटत आहे, म्हणून त्यांनी ते बोर्ड लावले असेल असं मला वाटतं। एकूण आपली काय प्लॅनिंग आहे, आपली काय इच्छा आहे विधानसभेची जी निवडणूक पक्षाने जर आपल्याकडे जे धुरा सोपवली किंवा आपल्याला जे तिकीट दिलं तर आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल? मी 200% लढेल जर पक्षाने दिली तर। पक्षाने जर मला अधिकृत केलं, प्राधिकृत केलं तर मी 200% विधानसभेची निवडणूक लढेल। एकूणच म्हणजे आपली विधानसभेची तयारी आपण पूर्ण करणार आहे? बिलकुल करणार आहे, माझी तयारी सुरू झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत एक अग्रण्य कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून हिंगणघाटचं नाव घेतलं जातं, विदर्भात नाही तर महाराष्ट्रात, त्यामध्ये आपण जे मोठं काम केलं आहे त्याबद्दल आपण आम्हाला काय सांगा? कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचा मी 2000 अध्यक्ष सभापती झालो, त्याच्या आधी 5 संचालक होतो। 2000 ते 2024 म्हणजे सतत 24 मी त्या बाजार समितीचा सभापती आहो आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि माझे जे सहकारी आहे, माझे बाजार समितीमध्ये जे संचालक आहे त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी जितकं काही करता येते तितकं करण्याचा प्रयत्न या बाजार समितीने केलेला आहे। सामोर ही आम्ही करत राहू। आमचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे, शेतकऱ्यांना शेतमालाचे 2 कसे जास्त मिळून देता येईल आणि त्यांना बाजार समितीमध्ये काय काय सुविधा देता येईल हे सगळं काम आम्ही त्या बाजार समितीमध्ये करतो, म्हणून ह्या बाजार समितीला एक नाव लौकिक प्राप्त झालेलं आहे। एकूणच आज वाढदिवसाच्या निमित्त नागरिकांना आणि विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आपण आपल्यातर्फे काय संदेश देत? मी या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व नागरिकांनी मला ज्या पद्धतीने भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे त्यांचा मी मनापासून आभारी आहो, ऋणी आहो, कृतज्ञ आहो आणि त्यांनी माझ्यावर एक विश्वास टाकलेला आहे की बा आपण सर्व माध्यमातून जे काही माध्यम माझ्याजवळ उपलब्ध आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, कामगारांची आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची कशी जास्तीत जास्त सेवा करता येईल, इथे विकास कसं करता येईल हा विश्वास जो त्यांनी माझ्यावर टाकलेला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही। एकूणच सहकार महर्षी सुधीर कोठारी यांची वाढदिवसानिमित्त आपण जे भेट घेतली, कधीच्या भेट घेतली त्या संदर्भात त्यांनी आपले प्लॅनिंग
आणि होणारे जे समोरील विधानसभा आहे त्यासुद्धा विधानसभेत निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलेली आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.